धनंजय दादा आणि इथे जमलेले जे केसरी वरुण लँड प्रेसिडेंसीचे सर्व रहिवासी आणि आजूबाजूच्या परिसरात आलेले सर्व मान्यवर यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की माझ्या चिमुकल्याच्या ॲप्रिशिएशनसाठी तुम्ही इथे आला, म्हणजे एक अप्रिशिएट करण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिला. ॲक्च्युली हा जो प्रवास जो आहे तो 6 महिन्यापूर्वी स्टार्ट झाला होता. 6 महिन्यापूर्वी स्टार्ट झाला होता जेव्हा म्हणजे आम्ही दोघंही वर्किंग होतो, मी आणि माझ्या हसबंड. दिवसभर मी ऑफिस करायचे आणि संध्याकाळी मी गरवारे कॉलेजला लेक्चर्स घ्यायचे. दिवसभर माझं ऑफिस चालायचं. आय वॉज पार्ट ऑफ दी नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अँड इव्हिनिंगला मी गरवारे कॉलेजला लेक्चर्स घ्यायचे आणि त्या याच्यामध्ये दिवसभर मी बिझी राहायचे. आणि त्या सिच्युएशनला हजबंडनी नेमकं जॉब चेंज केला होता. ही वॉज शिफ्टेड फ्रॉम इन्फोसिस टू कॉग्निझंट ॲज अ मॅनेजर. सो त्यामुळे त्यांचं पण एक 16-16 तास जे आहेत ते प्रोजेक्टमध्ये ते बिझी असायचे आणि मी पण माझ्या कामामध्ये बिझी असायचे. दिवसभर ऑफिसचं काम आणि संध्याकाळी लेक्चर्स घ्यायचं, म्हणजे मॅनेजमेंटच्या मुलांना शिकवायचं, त्याच्यामुळे लेक्चरचं पण प्रिपरेशन करावं लागायचं रात्री 2-2 वाजेपर्यंत. मग त्या याच्यामध्ये असं झालं की आमचं श्रेयसकडे पूर्ण दुर्लक्ष व्हायला लागलं. सिच्युएशन अशी होती की सोसायटीमध्ये खाली आम्ही त्याला पाठवू शकत होतो खेळण्यासाठी. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की स्क्रीन टाईम जो आहे त्याचा वाढत गेला. स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल जो आहे तो फारसा बघत नव्हता, पण टी व्ही जो आहे तो त्याचं टी व्ही बघण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलं होतं. मग आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या एजला, म्हणजे 3.5 वर्षाच्या वयाला त्याने जेवढं बोलायला पाहिजे तेवढं तो बोलत नाही आहे. आणि त्याने स्क्रीनची जी लँग्वेज आहे, टी व्हीची जी लँग्वेज आहे ती कॅप्चर केली होती आणि तो तेवढंच बोलायचा. तर हे जे आहे तर हे पुढे घातक ठरू शकतं त्याच्यासाठी. आणि मग मिस्टर आणि मी आम्ही दोघांनी डिस्कस केल्यानंतर ते मला बोलले इधर तू जॉब क्विट कर किंवा मला क्विट करावा लागेल. जर मी जर जॉब जर क्विट केला तर फिनान्शियली तुला हँडल करावं लागेल आणि तू जर जॉब जर क्विट करत असेल तर आय विल मॅनेज द फिनान्शियल सिच्युएशन. सो तर मग त्या सिच्युएशनला मी हे लक्षात घेतलं की ठीक आहे, म्हटलं की एक आई जी आपल्या मुलासाठी करू शकते ती जेवढं मुलाला अंडरस्टँड करू शकते, बाबाही करू शकतात नाही असं नाही, पण एक आई झाल्यानंतर कळतं की आता माझं, मला दुसऱ्या सेकंदाला कळतं की आता माझा मुलगा पुढे काय बोलणार आहे, त्याला काय बोलायचं असतं. तर हे जे आहे ते आई अंडरस्टँड करू शकते कारण की मी 24/7 त्याच्या, मग नंतर मी म्हटलं म्हणजे जॉब क्विट करणं हा माझ्यासाठी खूप डिफिकल्टी म्हणजे डिसिजन होतं. म्हणजे जवळपास असं झालं की मी 1 महिना मीच डिप्रेशन फेजमध्ये गेले कारण की जवळपास माझ्या वयाच्या 9वीपासून मी फिनान्शियली इंडिपेंडंट होते. आणि मग एकदम म्हणजे आज त्या एजपासून ते आत्तापर्यंत आपण एक पैशासाठी कुणाला एक पैसा पण मागितला नाही आणि आत्ता एकदम आपण फिनान्शियली आपण आपल्या हजबंडवरती डिपेंडंट होणार. म्हणजे माझ्या छोट्या छोट्या गरजांसाठी मला त्यांना पैसे मागावे लागतात, मला भाजी घ्यायला जायचं मला पैसे द्या, मला हे करायचं मला पैसे द्या. तर ते मला एक खूप अवघड वाटत होतं, लाजल्यासारखं वाटत होतं. लाजल्यासारखं इन द सेन्स, जेव्हा आपण फिनान्शियली इंडिपेंडंट होतो आणि अचानक तुम्हाला फिनान्शियली डिपेंडंट होण्याची वेळ येते तर ही कुठल्याही लेडीजसाठी खूप अवघड गोष्ट असते. तसंच माझ्याही बाबतीत झालं की मी आता फिनान्शियल प्रत्येक गोष्टीसाठी पैशासाठी मी मिस्टरांना मारलं, पण म्हटलं ठीक आहे की मला माझा हा इगो कुठेतरी बाजूला ठेवावा लागेल. मला माझा जर मुलाला जर डेव्हलप करायचं असेल, मला जर त्याला काहीतरी चांगलं जर घडवायचं असेल, जर मला हा डिसिजन घेणं आणि माझा इगो थोडाफार कुठेतरी बाजूला ठेवणं हे मला गरजेचं. आणि तो डिसिजन घेतला. 1 महिना मी पण जवळपास डिप्रेशन फेजमध्ये गेले. पण जर आजूबाजूचं फ्रेंड सर्कल आहे, नातेवाईक आहे, आई वडील आहेत, तर याच्या सगळ्यांशी बोलल्यानंतर आणि म्हटलं आता माझा इगो महत्त्वाचा आहे की माझ्या मुलाचं करिअर आणि त्याची डेव्हलपमेंट माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. तर लक्षात आलं की म्हटलं माझ्या मुलाची डेव्हलपमेंट ही माझ्या करिअरपेक्षाही मला जास्त महत्त्वाची आहे आणि मी ते चूज केलं. आणि ते केल्यानंतर 6 महिने आणि हा जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रॉब्लेम इन द सेन्स प्रॉब्लेम असं नाही म्हणता येणार, तो कमी बोलायचा, तर सोशल कम्युनिकेशन डिसऑर्डर जो आहे तो कोविड सिच्युएशनमुळे आपण सोसायट्यांमध्ये राहतो, 24 तास घराचे दरवाजे बंद असतात आणि जे मुलं नेमकं बॉर्न झालेत 1-2 वर्ष झालेत आणि त्याची डेव्हलपमेंट स्टेज आहे आणि जस्ट ते कम्युनिकेशन स्टार्ट करतात, घराचे दरवाजे बंद आहे 24 तास, ते कुणाच्या सहवासात नाही आहेत, आई बाबा दोघंही बिझी आहेत त्यांच्या कामामध्ये, तर मुलं काय करणार? डेफिनेटली स्क्रीन टाईम वाढ. तर
सोशल कम्युनिकेशन डिसऑर्डर जो आहे तो या पिरियडमध्ये जो आहे समाजातल्या बऱ्याच मुलांमध्ये जो आहे तो वाढला. पण हे जे आहे की आम्ही जे आहे हे आम्हाला एक लवकर लक्षात आलं की आपलं श्रेयस्क जे बोलणं आहे ते कमी होतं. मग मी म्हटलं की ठीक आहे, आपल्याला जर त्याचं सोशल जो आहे त्याला जर करायचं असेल, त्याचं कम्युनिकेशन जर वाढवायचं असेल, तर पहिले आपल्याला त्याला काय करता आहे तर लोकांमध्ये मिक्स करणं जास्त गरजेचं. आणि सोसायटीमध्ये हे होणं शक्य नव्हतं, कारण की त्या सिच्युएशनला असं होतं सगळेजण घाबरत होते, कुणीच आपल्या मुलांना खाली पाठवायला तयार नव्हतं. मग त्यावेळेला आम्ही दोघांनी डिसिजन घेतला, मित्रांचं WFH चालू होतं, मी माझा जॉब क्विट केला होता आणि मग म्हटलं ठीक आहे की जे औरंगाबाद आमचं मिस्टरांचं नेटिव्ह प्लेस आहे आपण तिथे जाऊया. तिथे जो आजी आजोबाच्या आजी आजोबांमध्ये राहील, तिथे आजूबाजूचे लोक वगैरे जे आहेत, तिथे आजूबाजूच्या मुलांमध्ये श्रेयस खेळ आणि त्याचं कम्युनिकेशन वाढ. मग त्याचं कम्युनिकेशन वाढण्यासाठी काय करता येईल म्हणून मग काही यूट्यूबवरती वगैरे मी ॲक्टिव्हिटीज सर्च करायचे. परत आम्ही त्याला वेगवेगळ्या जे गरवारे कम्युनिटी सेंटर आहे तिथे आम्ही त्याला घातलं होतं. आता तिथे फिजिकल ॲक्टिव्हिटीज वगैरे व्हायच्या, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी व्हायच्या, अकॅडमिक्स रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज वगैरे व्हायच्या. तर म्हणजे लिटरली असं व्हायचं की श्रेयस आम्हाला 9-9 तास सपोर्ट करायचा. म्हणजे एक आई म्हणून मला रडायला यायचं मिस्टरांना, जेव्हा मी सांगायचे मिस्टरसोबत कधीच येत नव्हते, म्हणजे त्यांची यायची खूप इच्छा असायची पण कामाचा ताण एवढा होता, नवीनच ऑफिस जॉईन केलं होतं, कामाचा लोड एवढा होता की ते येऊ शकत नव्हते इच्छा असूनही. तर जेव्हा असं खूप वाईट वाटायचं, म्हणजे त्या 6 महिन्यामध्ये असा एक काही दिवस नाही गेला की त्या रात्री मी रडते नाही. म्हणजे एवढा सपोर्ट आम्हाला श्रेयसने केला, त्याच्या सपोर्टशिवाय आम्ही हे करू शकलो नसतो कधी. आणि मग जेव्हा तो बोलायला लागला, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला लागला, त्याचे छान छान रिझल्ट यायला लागले, तर म्हटलं आपण हे जे आहे म्हणजे जसं मी त्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करण्यासाठी जेव्हा घेऊन जायचे तर तो असं रस्त्याने गाड्या जाताना वगैरे दिसायच्या, ही रेड कार आहे, ही ब्लू कार आहे, ही व्हाईट कार आहे असं बोलायला लागला होता. तर मग त्याला मी म्हटलं की ह्याचं रेड कार ब्लू कार, तर मग मी त्याला ते मॉडलचं नाव सांगायचे की ह्या कारचं हे नाव आहे, त्या कारचं ते नाव आहे. आणि मग त्याने ते लक्षात ठेवत गेलं आणि त्याचं ते आयडेंटिफिकेशन त्याचं एवढं स्ट्रॉंग झालं की आता तो कुठलीही गाडी चाललेली असेल साईडनंसुद्धा ती गाडी कुठली चाललेली हे तो ओळख. आणि फक्त गाड्यांचंच बाबतीत नाही, तो जवळपास इंडिया मॅप जो आहे तो विदिन 2 मिनिट्स तो बिल्डअप करतो. वर्ल्ड मॅप जो आहे जवळपास तो 80% वर्ल्ड मॅप जो आहे तो स्वतः लावतो. इवन वर्ल्ड मॅपमध्ये छोट्या छोट्या कंट्रीज आहेत, इंडोनेशिया आहे, पेरू आहे, मेक्सिको आहे, ह्या छोट्या छोट्या कंट्रीज ज्या आहेत त्या तो लावतो. परत गाड्यांचं वगैरे आहे, 2 व्हीलर्स वगैरे आहेत. नाऊ ही इज आयडेंटिफाय 140+ लोगोज ऑफ द डिफरंट कंपनीज इन फार्मा अँड डिफरंट सेक्टर्स इन इंडिया अँड अब्रॉड ऑल्सो. तर मग म्हटलं हे युनिक आहे त्याच्या मानाने, त्याच्या एजच्या मानाने तो कॅप्चर करतो आहे, तर याला आपण कुठेतरी स्कोप द्यायला हवा. मग जे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत तिथे मी सर्च करत गेले की आपल्याला याच्यासाठी काय करता येईल, काही आहे का, तर मग तिथे आपल्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जे आहे तर तिथे मिळालं. तर मग इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी मग आम्ही त्याचे व्हिडिओज केले आणि ते व्हिडिओज आम्ही पाठवले. तर आम्ही फक्त गाड्यांचाच नव्हतं, आम्ही अदरही 4-5 व्हिडिओज जे आहेत ते पाठवले होते. म्हणजे तो जे संस्कृत मंत्र जे आहे तो ते छान म्हणतो, परत जेवायला बसताना ते जे श्लोक आहे तो छान म्हणतो, इंडिया मॅप आहे, वर्ल्ड मॅप आहे, असे बरेचसे व्हिडिओज आम्ही त्यांना पाठवले होते. तर त्यातले तर त्यांना हा जो व्हिडिओ आहे तो युनिक वाटला की हे जे टॅलेंट आहे, तर ह्या कमी एजमध्ये त्यांनी हे जे केलेलं आहे तर हे खरंच युनिक आहे. तर मग त्यांनी सिलेक्ट केलं आणि त्यांनी आम्हाला कम्युनिकेट केलं की आपल्या देशाचं हे जे टॅलेंट आहे आम्हाला असं वाटतं की ते आपल्या देशापुरतंच मर्यादित नाही राहायला पाहिजे, आपल्या देशाच्या बाहेरही हे जायला हवं. मग त्यांनी आम्हाला कम्युनिकेट केलं की वी वॉन्ट टू फॉरवर्ड दिस ऑन दी हायर लेवल ॲट द एशिया बुक ऑफ रेकॉर्ड. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग त्यांनी आम्हाला कम्युनिकेट केलं आणि त्यांना मग आम्ही एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी त्यांनीच ते नॉमिनेट केलं. आणि तिथेही वेगवेगळ्या स्टेजेसमधून श्रेयसच्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर त्यांनीही म्हणे की 48 देशांमधनं त्याच्या एजच्या त्या कॅटेगरीमधनं की कुणीही समोर आलेलं नाही आहे की तेवढ्या कमी एजमध्ये त्यांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे. तर मग त्यांनीही जो अवॉर्ड आहे एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी आम्ही त्याला कन्फर्म करतो. मग ते झाल्यानंतर एशिया बुक
ऑफ रेकॉर्डवाल्यांनी म्हटलं की हे आणखी नाही पुढे जायला हवं, तर त्यांनी हे पुढे वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवलं. तर तिथेही वेगवेगळ्या स्टेजेसमधनं श्रेयसचे व्हिडिओज गेल्या करतात. तिथेही असं झालं की तेही म्हणे की म्हणे एवढ्या कमी वयामध्ये असा रेकॉर्ड करणारा आत्तापर्यंत आमच्यासमोर कुणी आलेला नाही आहे. आणि तिथेही वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांनी एक टॅगलाईन दिली की यंगेस्ट किड इन दी वर्ल्ड हू आयडेंटिफाय द डिफरंट कार मॉडल्स. तर आता जेव्हा आम्ही त्याचे व्हिडिओज जेव्हा बनवत होतो तर ए टू झेडमध्ये जो आहे फक्त तो ए टू झेडमध्ये 26 कार मॉडल आयडेंटिफाय करतोय असं नाही आहे. तो कुठलेही कार मॉडल जे आहे तो आयडेंटिफाय करतो. फक्त आमचं व्हिडिओ बनवताना आम्ही काय केलं की मॅक्सिमम कार मॉडल न देता ए टू झेड ह्या कॅटेगरीमध्ये म्हणजे ह्या अल्फाबेट्समध्येच आम्ही ते व्हिडिओज बनवले आणि ते पाठवले. तर ही आयडेंटिफाईज मोर दॅन 26 मॉडल्स, नॉट ओनली 26 मॉडल्स. सर मग तिथे गेल्यानंतर तिथेही वर्ल्ड रेकॉर्डला हे सगळं जे आहे ते झालं की तो वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुद्धा तो सिलेक्ट झाला. तर ह्या याच्यामध्ये जे एफर्ट्स जे होते तर लास्ट सहा महिन्यांपासून आम्ही प्रिपरेशन करत होतो, नॉट फॉर ओनली दिस रेकॉर्ड बट की श्रेयसची डेव्हलपमेंट व्हायला हवी अकॅडमिक्समध्ये, कॉग्नेटिव्ह लेवल, त्याचं ऑब्झर्वेशन, त्याचा सिटिंग स्पॅन तो वाढायला हवा की जेणेकरून त्याला शाळेत टाकल्यानंतर जो आहे तर त्याला कुठले प्रॉब्लेम्स नको यायला. आत्ता ह्या एजला जवळपास तो 100 पीसेसचे पझल्स तो लावतो विदाऊट एनी हेल्प, विच इज द व्हेरी सरप्राईझिंग फॉर अस की म्हणजे ह्या एजला तो 100 पीसेसचे पझल्स लावतोय आणि कॉम्प्लिकेटेड पझल्स आणि त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट झाला आहे. आणि आता अकॅडमिक्समध्ये वेगवेगळे म्हणजे त्याच्या तशा ॲक्टिव्हिटीज घेतल्यामुळे किंवा हे घेतल्यामुळे तो एवढा स्ट्रॉंग झाला आहे की अकॅडमिक्समध्ये जो मुलगा 7 इयर्सचा जो मुलगा आहे त्याच्याशीसुद्धा जर याची जर कंपॅरिझन केली तर जो 7 इयर्सचा किंवा 8 इयर्सचा मुलगा ज्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो त्या ॲक्टिव्हिटीज श्रेयस आत्ता करू शकतो. सो अकॅडमिक वाईज श्रेयस जो आहे तो त्या लेवलला गेलेला आहे. तर हे जे आहे जे आई हे करू शकते, आई हे समजू शकते, तर आणि मला त्या सिच्युएशनला म्हणजे 6 महिन्यापूर्वी जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा आम्ही हजबंड वाईफ आम्ही दोघेही कोलॅप्स झालो होतो की अरे आपल्याला एकच मुलगा आहे आणि तो तेवढा बोलत नाही आहे आणि दोघंही कोलॅप्स झालो आणि वाईट वाटायचं खूप. आम्ही दोघंही रडायचो आणि वाईट वाटायचं खूप की अरे. पण त्या सिच्युएशनला एक जे वाक्य होतं ते फार प्रेरणा देऊन जायचं की एक आई आणि एक स्त्री जर मनात आणलं तर जगही जिंकू शकते. तर हे जे वाक्य आहे ते मला फार प्रेरणा देऊन जातं, आजही प्रेरणा देऊन जातं. आणि जेव्हा म्हणजे हे अवॉर्ड क्लिअर झालं आणि या सगळ्या गोष्टी झाल्या तर ते जे वाक्य आहे ते सतत आजही मी दिवसभर म्हणजे या गोष्टीचा विचार करत होते. तर मला सतत ही या गोष्टी म्हणजे हे वाक्य जे आहे ते सतत मी आठवणीत ठेवते आणि मला ते खूप प्रेरणा मिळते ह्या वाक्यापासून. आणि इथनं पुढे कुठलीही स्त्री तिच्या लाईफमध्ये कुठलेही जरी प्रॉब्लेम्स जरी आले तर जर मनात इच्छाशक्ती असेल आणि स्ट्रॉंग बिलीव्ह असेल हा डेफिनेटली मी हे करू शकते, नॉट फॉर माय किड ओनली पण माझ्या फॅमिलीसाठी मला करायचं आहे, माझ्या मुलासाठी करायचं आहे, मला माझ्या सोसायटीसाठी करायचं आहे, तर डेफिनेटली कुठलीही स्त्री हे करू शकते आणि कुणीही करू शकेल. मी जर केलं तर कुणीही करू शकेल कारण की आमच्या दोघांचंही मी स्ट्रेंथ आणि माझं बॅकग्राऊंड असं आहे की आम्ही दोघंही एकदम छोट्याशा खेडेगावामधनं आलं आहे, मराठी मिडियममधनं शिक्षण झालं त्यांचंही आणि माझंही. आय एम पर्सिंग PhD. सो थ्रू आउट माय फर्स्ट स्टँडर्ड टू थ्रू आउट दिस PhD जर्नी माय टोटल एज्युकेशन वॉज इन मराठी मिडियम. And now, before this, I was part of NSS, the National Sample Survey of Government of India. And before that, I was part of Garhwara College. And Garhwara College management students na shikavna, it is not easy task. तर त्याच्यासाठी म्हणजे 45 मिनिटाचं एक लेक्चर जर घ्यायचं असेल सरांना आयडिया असेलच की मुलांना शिकवायचं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर 45 मिनिटाचं जर लेक्चर घ्यायचं असेल तर तुम्हाला 3-3 तास प्रिपरेशन करावं लागतं, त्यामुळे कुठे तुम्ही 45 मिनटं तुम्ही कॉन्फिडंटली बोलू शकता. तर हा जो सगळा जो प्रवास आहे तो मी थांबवला माझ्या मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी की ठीक आहे म्हटलं मी इथे स्टॉप करते, मिस्टरांना म्हटलं तुम्ही कंटिन्यू करा. आणि याच्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट जो आहे असं खूप महत्त्वाचं असतं, जो माझ्या सासरच्या मेंबर्सनी केला, माहेरच्या मेंबर्सनी केला आणि त्याच्यामुळे म्हणजे ते स्ट्रॉंगली उभे राहिले की नाही ठीक आहे आपण करू शकतो. आणि ही फार काही अशी अवघड गोष्ट
नाही सोशलाइज जर तो झाला त्याला मुलांमध्ये वगैरे मिक्स केलं त्याच्या एजच्या मुलांमध्ये वगैरे जर मिक्स केलं तर डेफिनेटली तो हे करेल. आणि जेव्हा मग आम्ही डॉक्टरांना वगैरे दाखवलं तर डॉक्टर म्हणे की फार असे काही अवघड म्हणजे कधी कधी असं होतं की तुमच्यामध्ये जर स्ट्रॉंग बिलीव्ह जर असतील तर मेडिकल सायन्सला सुद्धा तुम्ही हरवू शकता. जेव्हा डॉक्टरांना वगैरे दाखवलं की डॉक्टर हे असं आहे श्रेयस त्याच्या एजच्या मुलांच्या मनाने जास्त बोलत नाही आहे तर डॉक्टरांनी वगैरे म्हणजे ते म्हणे की म्हणे ही डोंट हॅव नीड फॉर दी मेडिसिन्स बट तुम्हाला जे आहे त्याला जास्तीत जास्त सोशलाइज करावं लागेल. पण त्या केसमध्ये काय होतं की मुलांना त्या स्टेजला येण्यासाठी 2 ते 2.5 वर्ष लागतात. नॉर्मल तो पूर्ण नॉर्मल होता आजही आहे पण जो कम्युनिकेशन गॅप होता मुलं फ्लुएंट आता जर आपल्याला 1 वर्षाचा झाल्यानंतर तो 1 शब्द बोलायला लागतो 2 वर्षाचा झाल्यानंतर 2 वर्ड्स बोलायला लागतो पण आम्हाला त्याला 2-3 वर्ड्सपासून त्याला फ्लुएंट सेंटेन्सेस बोलण्यापर्यंत आणण्याची ही जी जर्नी होती तर याच्यासाठी डॉक्टर बोलले होते की 2-3 वर्ष लागतील त्याला त्या नॉर्मलाइज स्पेस म्हणजे फ्लुएंट कम्युनिकेशन करायला. तर म्हटलं की आपल्याला तेवढा वेळ पण नाही घ्यायचा आहे आपल्याला हे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला साध्य करायचं आहे. तर त्यावेळेस 9-9 तास स्वतः आम्ही त्याच्याकडनं एफर्ट्स करून घेतले आणि त्याचा सपोर्ट जो आहे त्यांनी खूप सपोर्ट केला. त्याने जर सपोर्ट केला नसतं तर हे डेफिनेटली बिलकुल शक्य नव्हतं. आणि आम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला तो गायडन्स आम्ही युटिलाइज केला सगळ्यांचा घरातल्यांचा सगळ्यांचा सपोर्ट होता म्हणून तो जे आहे हे सगळं घडलं. आणि हे वंडर जे आहे आमच्यासाठी रिअली हे वंडर आहे कारण की आम्ही कधीच अपेक्षा नव्हती केली की एक आपण नॉर्मल जीवन जगतो आपण सामान्य नागरिक आहोत एका सामान्य नागरिकात आज असं होतं की आमची आयडेंटिटी तो म्हणजे आम्ही त्याची आयडेंटिटी झालो आम्हाला कळ म्हणजे आता या लिटरली 8-15 दिवस आता लिटरली असं होतं की जसा हा अवॉर्ड घोषित झाला आहे हा तुम्ही जो मुलगा ज्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हे जागा सिलेक्ट झाला त्याचे तुम्ही आई वडील का. सो हे ऐकायला खूप भारी वाटतं आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी एवढ्या मोठ्या लेवलला गेल्यानंतर आणि आपण त्याची आयडेंटिटी बनलो आहे हे खूप भारी वाटतं की आतापासून त्याने त्याची आयडेंटिटी क्रिएट केली. पण डेफिनेटली एफर्ट्स होते आमचे पण होते आणि त्याने तेवढा सपोर्ट केला तर त्याचे पण खूप एफर्ट्स होते. सो थँक्यू एव्हरी वन फॉर लिसनिंग मी पेशंटली अँड केअरफुली. सो थँक्यू एव्हरी वन फॉर ऑर्गनाइज दिस सेरेमनी. थँक्स अ लॉट.